विशुद्धानंद बोधीजी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमस्कार, सलाम अलैकुम। या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात आपण करत आहोत। लागलीच या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी। जगाला करुणेचा, मैत्रीचा, सद्भावनेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, बुद्धानंतर ही विचाराची पताका ज्यांनी समर्थपणे संपूर्ण जगभर पोचवली ते चक्रवर्ती सम्राट अशोक, गाथेच्या माध्यमातून दृष्टीचा बुद्ध, विचाराचा बुद्ध पेरणारे संत तुकोबा। संत तुकोबाचा हा संदेश समोर रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी ज्यांनी आपल्या दृष्टीत ठेवला त्या राजमाता जिजाऊ, आणि राजमाता जिजाऊंनी ते रयतेचं राज्य बुद्धाच्या विचारधारेतून तयार केलं। त्या रयतेचा राज्याचा राज्याभिषेक आणि राज्य ज्यांच्या हाती दिलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज। हा शिवाजी महाराजांचा रयतेचा समोर विचार घेऊन आपल्या लेखणीने आणि तल्लख बुद्धिमत्तेने समस्त देशातल्या स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम ज्यांनी केलं ते महात्मा ज्योतिरावजी फुले, मा सावित्रीमाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर। महात्मा फुल्यानंतर हाच आदर्श पुढे आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला डोळ्यासमोर ठेवला ते राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, संत कबीर, आणि या सगळ्या महापुरुषांच्या ज्ञात अज्ञात महापुरुषांच्या विचारधारेला एका चौकटीमध्ये बंदिस्त करून या देशाला पुन्हा एकदा बुद्धाची तत्वप्रणाली देण्याचं काम शेवटच्या महापुरुषाने केलं। त्या महापुरुषाचं नाव म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचा उद्धार करता या भारतभूमीचा खरा शिल्पकार महासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या महापुरुषांच्या विचारांना त्रिवार वंदन करून, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या चरणी त्रिवार वंदन करून या कार्यक्रमाला सुरुवात करीता। बुद्ध म्हणतात की आपण धम्मास ओळखा लावा कसोटी पारखा, तो सत्य सत्यासारखा झालास विश्व लाळका, अष्टांग मार्ग ही दवा सद्धम्माचा हा गोळवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा, हा धम्म हो हवा हवा दुःखावरील ही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा, असा हा बुद्धाचा सद्धम्म महासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला। बुद्ध पुढे जाऊन म्हणतात की मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची होई निर्मिती, अनेक दुःख वेदना कुकर्माची ही परिणिती, मग पुसावे सारे आसवा ठेवावे दूर वैरवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा, अशा या बुद्धाच्या सद्धम्मात आपण विलीन होऊया। बुद्धाने समस्त जगाला दिलेलं त्रिरत्न पंचशील आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहेत अमोल विजानंद जाधव। नमो तस् भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स। बुद्धं शरणं
गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरा मेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु